स्पेशल आहे चॅनल वर आपले स्वागत. आज आपण शेवयांची खीर कशी बनवायची ते आपण शिकणार आहोत. त्याच्यासाठी लागणारे साहित्य काजू, बदाम, तूप, मनुके, वेलची जायफळची पूड, साखर एक वाटी, शेवया 100 ग्रॅम आणि दूध 1/2 लिटर. मध्ये तूप टाकलं, त्याच्यामध्ये शेवया आपण भाजून घेऊ. ह्या शेवया आधीच भाजलेल्या असतात, त्यामुळे याला फक्त गरम केलं तरी चालेल. मग याच्यामध्ये आपण पाणी टाकतो. एक ग्लास पाणी टाकू, मग त्या शेवया पाण्यामध्ये शिजवून घेऊ. आता शेवया या पाण्यामध्ये शिजून झालेल्या आहेत अशा प्रकारे. मग त्याच्यामध्ये आपण बदाम, काजू आणि मनुके हे पण शिजवून घ्यायचे. आता आपण ह्या शेवयांमध्ये वेलची पूड टाकू. मग ती नीट हलवून घेऊ. वेलचीचे पूड टाकल्यावर त्याच्यामध्ये आपण दूध टाकूया. दुधाला उकळी आलं, उकळून आता दुधाला चांगली उकळी आली, त्याच्यामध्ये आपण साखर ऍड करू. ही खीर थोडा वेळ काय बंद केलं. आता ह्या खिरीला थोडी उकळी येऊन द्यायचे. पाच ते दहा मिनिटं शिजून दिल्यावर खीर आपले तयार आहे. अशा प्रकारे आपली खीर तयार झाली आहे, ते आपण सर्व करूया. अशा प्रकारे खीर आपली तयार झालेली आहे. आवडली तर नक्की करून बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.